अधिकारी साहेबांसोबत कंटोनमेंट झोनमधल्या नगरसेवकांची आज मीटिंग होती आहे. मीटिंगमध्ये लोकांचं असं होतं की फीवर OPD चालू करावे, लोकांचा विश्वास त्यांच्या फॅमिली डॉक्टरवर जास्त असत आहे आणि सिव्हिलची रेप्युटेशन खराब झाल्यामुळे लोक सिव्हिलला जाणे घाबरत आहेत आणि आपल्याकडे जे पेशंट स्प्रेड होत आहे तर त्याच्या कारण चेन तुटणे गरजेचं आहे. तर त्यासाठी जर OPD फीवर OPD आपले आपले डॉक्टर सुरू केले आहेत तर तो छान होईल. तर आम्ही असं एक सूचना दिली की सरांना की आपण एक अशी बाईट द्या की जे डॉक्टर्स आहेत जे जर कंटेनमेंट झोनमध्ये शहरामध्ये OPD सुरू केले तर त्यांच्याकडे जर कुठला एक पॉझिटिव्ह पेशंट आला तर त्यांच्या स्टाफला, त्यांच्या डॉक्टरला आणि फॅमिलीला क्वारंटाईनची जी पद्धत आहे ते करू नये. ते डॉक्टरला PPE किट घालून त्यांनी जर लोकांचा ट्रीटमेंट केलं आहे तर आपल्याला पेशंट बी सापडतील आणि जे लोकात जे भय निर्माण झालेलं आहे ते भयही दूर होणार. तर आयुक्त साहेबांनी, तावरे साहेबांनी सांगितले की PPE किट आम्ही डॉक्टरांना आमच्यातर्फे देऊ आणि त्या डॉक्टरांना तुम्ही OPD तुमच्या एरियात OPD सुरू करायला सांगा. तर आता जे कोरोनाचं जे भय आहे ते एवढी भयंकर बिमारी आहे म्हणून जे आपण प्रसिद्ध करतात, तर आपल्या इंडियामध्ये डेथ रेशो 3% कमी आहेत. तर युरोपमध्ये जसं डेथ रेशो आहे तसंच डेथ रेशो इंडियामध्ये नाही. तर आपल्याला हे कोरोनाची जोपर्यंत वॅक्सिन निघत नाही आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे. तर त्यासाठी आपण जे शासन आपल्याला सांगत आहे की डिस्टन्स, सोशल डिस्टन्सचं पालन करा आणि आम्हाला असं कळतं आहे की आपल्या सोलापुरात जे क्वारंटाईनमध्ये जे होते कॉन्टॅक्ट पर्सन ते पेशंट झालेले कोविडचे पॉझिटिव्ह आलं आहे. तर 143 पेशंट सिंगडमध्ये आहे म्हणजे एसिम्प्टोमॅटिक, त्यांना सिम्टम्स नाही, सर्दी, खोकला, ताप असं काही नाही. तर लोकांना घाबरण्याची काही गरज नाही, आपण थोडं प्रिकॉशन घेतले तर आपण कोरोनावर मात करू शकता. जिल्हाधिकारी साहेब, पोलीस कमिशनर, आयुक्त आहेत तावरे साहेब यांच्याबरोबर आज मीटिंग झालेली आहे. त्यांनी हेच सांगितलं की आपण आपल्या प्रभागातली OPD सुरू करा, OPD सुरू केल्यावर लोकांचा भय दूर होणार.